जे काय राज्यामधलं कोविडचं प्रमाण वाढतंय आणि ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिवीरचा तुटवडा आणि ज्या काय स्थानिक पातळीवर ज्या काय सोयीसुविधा उभ्या करायच्या आणखी वाढवायच्या आहेत या संदर्भामध्ये चर्चा होती. पेशंट जे आहेत त्यांना बेडची उपलब्धता झाली पाहिजे, त्यांना ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या मिळाल्या पाहिजेत या संदर्भामध्ये आजची चर्चा होती. किती भीषण परिस्थिती आहे, मोठ्या भीषण परिस्थिती आहे. आज परिस्थिती आपण पाहिली तर जो आपण मागच्या वर्षी जो आकडा होता त्या आकड्यात तिप्पट चौपट वाढ झालेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर एक संकट आपल्यासमोर उभं आहे. नंबर्स खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत, त्यामुळे एक तसं सगळं आव्हानच आहे आणि याच्यामध्ये डेथ रेट कमी करणे याला प्राधान्य दिलेलं आहे. टेस्टिंग वाढवणं, त्याचबरोबर ज्या काही सोयीसुविधा आहेत, ऑक्सिजन आहे, रेमडेसिवीर आहे, त्याची मागणी देखील मोठ्या प्रमाणात होती आहे. ऑक्सिजन तर आता 100% ऑक्सिजन कोविड हॉस्पिटललाच वळवण्याचा देखील निर्णय आहे. इतरही राज्यातून ऑक्सिजन मिळवण्याचा देखील प्रयत्न होतो आहे. नंबर ज्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे खूप भीषण परिस्थिती राज्यामध्ये. ऑक्सिजनचा तुटवडा पण होणार आहे. परवा तुम्ही VC मध्ये पण सांगितलं होतं की मीरा भाईंदरमध्ये फक्त 4 तासाचा ऑक्सिजन राहिले. तिथे खरी परिस्थिती आहे. काही रात्री देखील ठाण्यामध्ये किंवा MMR क्षेत्रामध्ये ऑक्सिजनची परिस्थिती तशी फार तुटवड्याची होती आणि मग काही कंपन्यांमधून रात्री जिल्हाधिकारी, त्याचबरोबर मुख्य सचिव, चीफ सेक्रेटरी कुंटे साहेब, मुख्यमंत्री महोदयांशी देखील चर्चा केली आणि ज्या ज्या ठिकाणी ऑक्सिजन अगदी संपला होता त्या ठिकाणी ताबडतोबीने ऑक्सिजनची व्यवस्था केली. काही हॉस्पिटलमधून पेशंट दुसरीकडे देखील शिफ्ट केले होते आणि त्यांना देखील तिथे वाढीव ऑक्सिजनची आवश्यकता होती. हे सगळं जे काय आहे ते सुरू आहे, परंतु परिस्थिती, नंबर्स मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत, ही वस्तुस्थिती. लॉकडाऊन संदर्भात काय हे तुमचं म्हणणं आहे, चर्चा सुरू आहे या बाबतीमध्ये? मुख्यमंत्री महोदयांनी सर्व पक्षीयांची, विरोधी पक्ष नेत्यांच्यासोबत आणि सगळ्यांचीच एक बैठक घेतली होती विषयावर आणि त्यामध्ये देखील जे काही वास्तव आहे समोरचं ती भीषण परिस्थिती सगळ्यांनीच विषद केलेली आहे. आज बेडची कॅपॅसिटी संपलेली आहे, आणखी बेड आपण वाढवतो आहे परंतु त्याला देखील काही अवधी लागणार आहे आणि म्हणून हे सगळं जर पाहिलं तर फार टफ आहे सगळं आणि म्हणून कठोर निर्बंध घालण्याच्या बाबतीमध्ये देखील अनेक लोकांनी सूचना केलेल्या आहेत. हे सगळं बॅलन्स आपल्याला करायचं आहे, अर्थचक्र देखील सांभाळायचं आहे, लोकांना मदत देखील करायची आहे आणि निर्बंधही घालायचे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्यांची चर्चा केली आहे. काल देखील टास्क फोर्सबरोबर त्यांची बैठक होती, आजही काही लोकांची बैठक आहे. त्यामुळे शेवटी लोकांचा जीव वाचला पाहिजे यालाच प्राधान्य सरकार देईल.